नमस्कार, पूर्ण ब्रह्ममध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत लिंबाचं लोणचं. त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहेत पिवळे लिंबू. इथे मी मीडियम साईजचे 10 लिंबू घेतलेले आहेत. आता आपल्याला प्रत्येक लिंबाची 8 काप करून घ्यायचे आहेत. लिंबू आडवा कापायचा आहे. प्रत्येक लिंबू आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायचा आहे. इथे आपल्या लिंबाच्या सर्व फोडी कापून तयार आहेत. आता आपल्याला घ्यायची आहे 1 टीस्पून हळद आणि 2 टेबलस्पून मीठ. हे मीठ आणि हळद लिंबाच्या फोडींना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. म्हणजे मीठ आणि हळद त्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल अशा पद्धतीने ते मिक्स करून घ्यायचं आहे. लिंबाच्या फोडींमध्ये मीठ आणि हळद व्यवस्थित मुरण्यासाठी आपण याला 3 ते 4 दिवस काचेच्या बंद भांड्यामध्ये ठेवणार आहोत. हे पहा, आज दुसऱ्या दिवशी या लिंबांच्या फोडींमधून रस बाहेर निघालेला आहे. तर हा रस व्यवस्थित या लिंबांच्या फोडींमध्ये अजून एक वेळेस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आणि अजून 2 दिवस ह्या लिंबांच्या फोडींमध्ये मीठ आणि हळद व्यवस्थित मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आज चौथा दिवस या लिंबांच्या फोडीमधून आता रस बाहेर आलेला नाही आहे. मीठ आणि हळद पूर्णपणे मुरलेली आहे. तर आपण आता या लोणच्याला फोडणी देऊन घेऊ. त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 1 टेबलस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरे, 5 ते 6 वाटून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या, 1 टीस्पून साखर, 1 टेबलस्पून लाल तिखट, 2 टेबलस्पून तेल. चला तर मग देऊन घेऊ फोडणी. त्यासाठी अगोदर एका भांड्यात तेल तापवून घ्या. तेल तापल्यानंतर त्यात मोहरी टाका आणि मोहरी तडतडल्यानंतर त्यात जिरे टाका. त्यानंतर लसूण टाकून ही फोडणी सतत ढवळत रहा, म्हणजे हलवत रहा. त्यामुळे आपली फोडणी जी आहे ती करपणार नाही. नंतर लसूण लालसर रंगावर तळून झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या आणि फोडणी सतत हलवत रहा, त्यामुळे लसूण करपणार नाही. आणि जवळपास 10 मिनिट ही फोडणी थंड होण्यासाठी ठेवा. हे पहा, लसणाला इतपत लाल रंग आला पाहिजे. आता ही फोडणी थंड झाल्यानंतर आपण यात तिखट आणि साखर मिक्स करून घेणार आहोत. किंवा तिखट आणि साखर आपण डायरेक्टली लिंबांच्या फोडीमध्ये मिक्स केली तरी चालेल. तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पुढे बेल आयकॉन जे दिलेलं आहे त्यावर पण क्लिक करा. त्यामुळे काय होईल की तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकाल. आपल्या लिंबाचं लोणचं इथे तयार आहे. हे लिंबाचं लोणचं मुरण्यासाठी अजून 4 दिवस लागतील, मग हे खाण्यासाठी रेडी होईल. हे लिंबाचं लोणचं बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा. आणि रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.